राहुल दादा, तुमच्याबद्दल एक प्रश्न विचारला जातो की मी आता तुमच्या हाताकडे पाहत होतो, तुम्ही हातामध्ये दोरा बांधलेला आहे, शक्यतो पवार कुटुंबीय असे गंडे दोरे याच्याकडे शक्यतो पाहत नाही. हा दोरा काय आहे आणि कशासाठी बांधलाय तुम्ही तो? एकतर हा जो दोरा आहे तो काय हे तर मी या ठिकाणी सांगणार नाही, पण तुम्ही रोहित पवाराला जर बघितलं तर लहानपणीपासून एक तर आम्ही पुरोगामी विचाराचे आहोतच, पण रोहित पवार लहानपणीपासून धार्मिक स्थळाला आध्यात्मिक स्थळाला हा जात आलेला आहे. फक्त का सांगण्याचं कारण सांगता का? फक्त हे का सांगता येणार नाही, हा दोरा कशाचा एक याचं कारण का म्हणजे का? कारण की मी माझ्या आईला विचारलेलं नाही, आईने मला हे दिलेलं आहे. बरं, आईचं प्रेम, आईची भावना ही माझ्यासाठी महत्त्वाची आहे. आई तुम्हाला हे का देते, ह्याच्यामुळे काय होणार हे मी तिला विचारलेलं नाही. कारण का आई देते याच्यावर, जसं तुमचा आईवर विश्वास तसा माझा विश्वास, या विश्वासाला हे मी घातलेलं आहे. पण लहानपणीपासून मी मंदिरात गेलेलो आहे, फक्त तुम्हाला ते माहीत नव्हतं, मीडियाला माहीत नव्हतं, लोकांना माहीत नव्हतं, का मी राजकारणात नव्हतो. त्यामुळे रोहित पवार जसा आहे तसा तो सोशल मीडियावर दाखवतो, तसा तो बोलतो, तसा तो वागतो. त्यामुळे आणि तुम्ही गल्लत करू नका, भारतीय संस्कृती हजारो वर्षापूर्वीची आहे. भारतीय हिंदू संस्कृती हजारो वर्षापूर्वीची, हिंदुत्व नजीकच्या काळातला आहे. हिंदुत्वाचा अभ्यास माझा कच्चा आहे, तो मी काही केलेला नाही. कारण हिंदू संस्कृती ही खूप पॉवरफुल आहे आणि हिंदू संस्कृती आपल्याला काय सांगते की ज्या ज्या गोष्टी तुम्ही कराल आध्यात्मिक आणि धार्मिक ह्या स्वतःसाठी कराव्यात, त्याचं राजकारण आणि त्याची पब्लिसिटी कुणी करू नये. आणि हिंदू संस्कृती पाळणारा मी व्यक्ती आहे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी माझ्या व्यक्तिगत आहे आणि त्या व्यक्तिगत दृष्टिकोनातून मी करत राहतो. तुम्ही ओके.